झी मराठीची मालिका माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये आपण पाहिलं की सगळ्यांचा गैरसमज झाला आहे की राधिकानं सौमित्रला लग्नासाठी होकार दिला आहे. सोसायटीमधील सगळीच जण राधिकाचं अभिनंदन करतात. राधिकाला आई विचारतात की ती आता सौमित्रच्या आई वडिलांना घरी कधी बोलावणार आहे. राधिकाला मात्र हे कळत नाही. ती विचारते का. तितक्यात रेवतीचा कॉल येतो आणि राधिका निघून जाते. मुन्ना शेठ गुरुनाथची चौकशी करतो. गुरु दुखी आहे. त्याला आता घरच्यांची, मुलाची आणि राधिकाची आठवण येते. डान्स क्लासमध्ये आल्यावर आपलं सगळं का अभिनंदन करत आहेत असा सवाल राधिका रेवतीला करते. तेव्हा रेवतीला संशय येतो. ती आनंदला कॉल करून विचारते की सौमित्रला विचार की खरोखरच त्याने राधिकाला प्रपोज केलं आहे की नाही. ऑफिसमध्ये सगळेच जण मिळून सौमित्रला हा प्रश्न करतात. तेव्हा सौमित्र सांगतो राधिकाने त्याला होकार दिला होता पण तो डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी. त्यामुळे राम शिपायाने त्याचा अर्थ वेगळा घेतला. त्यामुळे सगळेच सौमित्रवर चिडतात. दुसरीकडे शनायाच्या वाढदिवसाची तयारी पोपटराव जोरात करत आहे. त्याच दरम्यान गुरुनाथ शनायाला फोन करतो आणि शनाया रॉंग नंबर म्हणून फोन कट करते. आता पुढे काय. सौमित्र राधिकाला प्रपोज करण्यात सक्सेस होईल. काय असेल राधिकाचं उत्तर हे पाहण्यासाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.